लक्ष्मी सर डॉक्टर रत्नाराव खंडे जी आता संभावित दुसरी कोविडची लाट येण्याची शक्यता जी वर्तवली जात आहे त्याबाबत जनतेला सांगू इच्छिते की गेले आपल्याकडे मार्चपासून केसेस नाशिक जिल्ह्यामध्ये आढळून येण्याला लागली. पहिली केस मार्चमध्ये एंडला झाली, दुसरी केस एप्रिलला झाली. नंतर सातत्याने केसांची रुग्णसंख्या वाढतच राहिली आपल्याकडे आणि सगळ्यात पीक ही आपली सप्टेंबरच्या 17-18 तारखेला मॅक्झिमम केसेसची नोंद झाली. साधारण 14-15 हजार ॲक्टिव्ह केसेस आपल्याला सापडत होत्या आणि त्या काळात डेली डेथ जे होते ते पण आपले 20 मृत्यू होते. नंतर मग 17-18 सप्टेंबरपासून जरा डिक्लाइनिंग केसेस वाढल्या लागल्या, केसेस कमी निघायला लागल्या आणि थोडंसं आपल्याला श्वास घेण्याला जागा राहिली. नाहीतर आपल्याला बेड रुग्णासाठी मिळत नव्हते आणि रुग्णांना ॲडमिट करण्याची स्थिती, ऑक्सिजन रिक्वायरमेंट, औषधाची रिक्वायरमेंट ही अत्यंत वाढली होती. सातत्याने केसेस आपल्या 16 नोव्हेंबरपर्यंत कमी झाल्या. 16 नोव्हेंबरला आपल्याला 107 फक्त ॲक्टिव्ह केसेस आढळून आल्या पॉझिटिव्ह. त्याच्यानंतर जसं आपलं दिवाळी दसरा ह्याच्यामध्ये लोकांनी बाजारात गर्दी केली, मास्कचा वापर नाही केला, अत्यंत बाजारामध्ये रश, कोणतीही आपण जितली सुतली दिली, मास्क वापरणे, हात स्वच्छ ठेवणे, सॅनिटायझरचा वापर करणे किंवा सोशल डिस्टन्सिंग करणे, त्याचा सगळा फज्जा सोडला बाजारामध्ये. एखाद्या वेळेस त्याचा परिणाम असेल की त्याच्यानंतर आपल्या हळूहळू केसेस वाढायला लागलेले आहेत आणि 21 तारखेला आपल्या 319 केसेस, ज्यात 107 वर आलो होतो, 319 पॉझिटिव्ह केसेस आलेले आहेत. आणि जर आपल्याला बाकीच्या म्हणजे दिल्ली म्हणा, बंदकर किंवा पुणे, मुंबई अशा ठिकाणची जर परिस्थिती पाहिली, इतर देशामध्ये दुसऱ्या लाटे यायला लागलेल्या आहेत आणि अति जास्त प्रमाणात केसेस वाढत आहेत, हा संभाव्य धोका जर आपण लक्षात ठेवला तर जनतेने जे शासनाने घातलेले निर्बंध आहेत त्याचा स्वतःहून उपयोग करणं हे गरजेचं आहे. म्हणजे कोविड बरोबर जगणं हे शिकलं पाहिजे आणि त्री सुत्रीचा वापर हे वैयक्तिक पातळीवर प्रत्येकाने करायला पाहिजे. कारण भविष्यात येणारी कोविडची लाट ही जी वर्तवली जाते आणि हे सायंटिफिक त्याचा रिझन आहे आणि त्यामुळे सर्वांनी मास्क घालणे किंवा हात वारंवार धुणे, सॅनिटायझर वापरणे किंवा निदान 6 फुटाचं अंतर ठेवणे, विनाकारण बाहेर न जाणे, वृद्ध जे 60 वर्षाची लोक आहेत किंवा लहान बालक आहेत त्यांनी घरात राहणे, ह्या गोष्टी पाळल्या पाहिजेत. शासनाने तर उत्तम तयारी केलेली, आपण दुसरी साथ नियंत्रणात आणण्यासाठी आपण बेडची व्यवस्था केलेली, कोविड नॉन कोविड दोन्ही प्रकारच्या उपचारांची आपली सोय केलेली आहे. म्हणजे जे औषधं लागणार आहेत, ऑक्सिजन लागणार आहेत, ओटू बेड लागणार आहेत, व्हेंटिलेटर्स लागणार आहेत, हे सगळी तयारी आपण केलेली आहे. इव्हन पेडियाट्रिक व्हेंटिलेटरची सुद्धा आपण आपल्याकडे तयारी आणि अभ्यास त्याप्रमाणे केलेला आहे आणि त्याच्यासाठी पोस्ट कोविड किंवा दुसऱ्या लाटेसाठी आपण फ्युअर ओपीडी चालू केलेली आहे. जे माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम ऑक्टोबरमध्ये राबवली, त्याच्यामध्ये जे कोमॉर्बिड केसेस, हायपरटेन्शन, डायबिटीस किंवा दुसऱ्या दुग्ध आजारांनी आजारी असलेली लोक किंवा वृद्ध हे निदर्शनास आलेले आहेत, त्यांना प्रत्येक आठवड्याला ओपीडीत तपासण्याची आपण व्यवस्था केलेली आहे. आणि जे पोटेन्शियल स्प्रेडर्स आहेत, म्हणजे जे बाबा लहान व्यावसायिक लोक आहेत किंवा घरकामाला येणारी लोक आहेत किंवा रिक्षा ड्रायव्हर आहेत किंवा बस कंडक्टर, बस वाहतूक करणारी लोक आहेत, की ज्यांचा कायम संपर्क लोकांशी येणार आहे त्या लोकांचं पण सर्वेक्षण आपण आता करणार आहे. किंवा आता काही दिवसांनी शाळा सुरू होतील, त्यावेळेस शिक्षक काही विद्यार्थ्यांची पण आरटीपीसीआर तपासणी सध्या तरी शिक्षकांची आपण करत आहोत, हे नियोजन चाललेलं आहे. आणि रुटीनचे जे आपलं पूर्वीचं आहे की जे जर आपण पाहणी केली कोविडची तर साधारण 85% लोक हे असिम्प्टोमॅटिक असतात आणि 15% लोकांना काही ना काही प्रकारची लक्षणं असतात आणि त्याच्यातले काहीच लोकांना फक्त व्हेंटिलेटर लागतो, 15% लोकांना ॲडमिशन लागतं. हे जर पाहिलं आपण तर सिरियस गंभीर आजार होऊ नये याची खबरदारी सर्वांनी घ्यायला पाहिजे. किंवा एकदा आजारी पडलं की मग भरपूर खर्च येतो हे म्हणण्यापेक्षा साधी राहणे, आरोग्य चांगलं ठेवणं, खाणं पिणं चांगलं ठेवणं आणि
बिन कामाच्या घर बाहेर न पडणं हे सर्वांनी पाळलं तर उत्तम होईल. आपली सुरक्षा ही आपली जबाबदारी, माझं कुटुंब माझी जबाबदारी, वैयक्तिक सर्वांनी जबाबदारी घेणं गरजेचं.